नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल पवार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये। एक सेन्सिटिव्ह विषय घेऊन आलोय। काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केलेली, मुंबई गोवा हायवेवर आपला मित्र कोकणकर अविनाश याने आपल्यासोबत थोड्या गप्पा मारलेल्या, काही विषय मांडलेले। तर मी तिथून रोज प्रवास करतो, म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील एक परशुराम घाट आहे जो मुंबईला आपला चिपळूण कनेक्ट करतो, त्या घाटासंदर्भात आपण थोडीफार चर्चा केलेली, त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आज व्हिडिओ करतोय। आपण तेव्हा बोललेलो की खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। मागच्या वेळी एक व्हिडिओ केलेली मी, ती फेसबुकवर अपलोड केलेली, यूट्यूबला अपलोड केली नव्हती मी, त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो। विषय असा होता की जो समोरचा ब्रिज दिसतोय ना तुम्हाला, तो खचलेला आहे। मागचा 2021 जो जुलै महिन्यात पूर आलेला, महापूर आलेला, त्यामध्ये हा पूल खचलेला, पण त्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं काम झालं नाही। तो अजूनच थोडाफार ह्या वर्षीच्या पावसात अजून थोडा खचला, कोणत्याही प्रकारची वाहनाची तिथं रहदारी नाही आहे, त्यामुळे जो हा ब्रिज आहे, मी जिथं उभा राहिलो तो मापातला ब्रिज, तिथे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं, त्याच्यावर व्हिडिओ केलेला मी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आज जो विषय मांडायचा आहे तो मुंबई गोवा महामार्गावर। तर आता मी ह्या व्हिडिओचे 3 टप्पे करणार आहे। पहिला टप्पा म्हणजे आपण महामार्ग म्हणजे चिपळूणवरून परशुराम घाट मंदिरापर्यंत कसे जातो तो एक दाखवणार आहे, म्हणजे खराब किती प्रमाणात आहे, रस्त्याचं काम कसं चालू आहे ते दाखवणार आहे। एक थोडक्यात आपण मंदिराचं दर्शन घेणार आहे दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजे ह्याच व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये। आणि तिसरा आपण मुद्दा दाखवणार आहे ते ह्या सर्वामुळे पर्यटनावर कशा प्रकारचा परिणाम झाला आहे, आजूबाजूचे जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कशा प्रकारचा परिणाम झाला आहे ते आजच्या व्हिडिओमार्फत आपण दाखवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपण 3 टप्प्यामध्ये व्हिडिओ दाखवतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, हा खड्डा आठवतोय का, आपण एक रील केलेली तयार इंस्टाग्रामवर, ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो केलंय ना त्यांना माहिती आहे आपण या रीलमध्ये काय सांगितलेलं। प्रशासन आणि सरकार यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, आम्हाला काही दुसरे कामधंदे नाही आहेत की आमच्याकडचा पैसा वर आला आहे, किंवा कोकणवासियांना शिमगा आणि गणपती शिवाय काय इथले रोडचं मेंटेनन्स करायचं नाही असं काही सरकारने ठरवलंय का? अहो काय ही खड्ड्यांची परिस्थिती, या माझ्या गाडीचा ऑइल सील 7 ते 8 दिवस झाले असतील फक्त बदलून, या खड्ड्यांमुळे आता परत तो डॅमेज झालाय, हीच कामं आम्ही करत बसायची का? वर्षभरात 5 ते 6 वेळा गाड्यांचे मेंटेनन्स करायचे, हीच कामं करत बसायची का? खड्डे एवढे आहेत ना की जवळजवळ दर 1-2 महिन्यांनी आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो गाडीचा। तर त्याच खड्ड्यात मी उभा आहे, 2 महिने झाले, 1-1.5 महिना झाला असेल, त्या खड्ड्यात काही अजून परिणाम झालेला नाही। म्हणजे त्या व्हिडिओ नंतर आहे ना, चिपळूणतील काही भागात, म्हणजे वालोपे असेल, बहादुरशेक असेल, तिथे पॅच वगैरे मारण्यात आले, त्यासाठी मनापासून धन्यवाद। पण जो मेन परशुराम घाट आहे, चिपळूणात लोक काम करतात, MIDC चिपळूण जवळपास MIDC आहे ती, म्हणजे लोटे परशुराम भागात, तिथे लोक कामासाठी जातात, तिथे हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो। आणि माझ्या मागे तुम्ही काम बघू शकता कसं आहे, आपण व्हिडिओचा पहिला पार्ट बघतोय, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला खड्डे दाखवतोय। मेन म्हणजे मी इथं उभं राहण्याचं कारण म्हणजे हाच मला खड्डा दाखवायचा होता तुम्हाला मुद्दामून, की 1.5-2 महिने झाले असतील ते व्हिडिओ करून, साधारण 1.5 महिना तर नक्कीच झालाय, काहीही तिथे काम झालेलं नाही आहे अजून। भरपूर लोकांनी प्रशंसा केली की चांगलं काम करतोय, चांगलं काम करतोय, त्यांचे मनापासून आभार, पण एक काहीतरी थोडंफार तरी झालं पाहिजे, एक कळकळीची विनंती आहे। ह्या पहिल्या पार्टमध्ये आता मी तुम्हाला काम कसं चालू आहे ते दाखवतोय, खड्डे दाखवतोय, आणि इथून आपण परशुराम घाटापर्यंत जाणार आहोत, ते खड्डे कशा प्रकारचे आहेत, कितपत काम झालंय ते मी तुम्हाला दाखवतोय, आणि आपण व्हिडिओचा दुसरा पार्ट सुरू करूया। मित्रांनो, आज आहे दत्त जयंती, आता आलोय परशुराम मंदिराच्या जवळ, परशुराम मंदिराच्या अलीकडेच दत्त मंदिर आहे, सो तिथे दर्शन घेऊया आणि व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे त्याला सुरुवात करूया।
मित्रांनो, फायनली आपण चिपळूणवरून अगदी खड्ड्यातनं डचमळत डचमळत परशुराम मंदिरापर्यंत आलोय. रस्ता कसा आहे ते तुम्ही बघितलात, पहिला भाग आपला व्हिडिओचा तुम्ही बघितला असेल काही मिनिटापूर्वी. आत्ता आहे तो आपला दुसरा भाग सुरू करूया, तो म्हणजे आपण प्रभू परशुरामाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओचा महत्वाचा भाग ज्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात, व्हिडिओ इथपर्यंत बघितले, तो आपण चालू करणार आहोत थोड्याच वेळात. ह्या रस्त्याच्या खराब ढिसाळ कामामुळे कशा पद्धतीने पर्यटनावर परिणाम झालाय आणि इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत ह्याच्यावर कशा प्रकारचा परिणाम झालाय ते आपण आजच्या व्हिडिओमार्फत पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. तर आत्ता आपण पूर्वी प्रभू परशुरामांचं दर्शन घेऊया. मंदिराच्या बाहेरील परिसराचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आतमध्ये मंदिरात शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे, त्यामुळे बाहेरील भागाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शेवटचा आणि महत्वाचा भाग तिथे आपण आलोय. आता आपण आहे बरोबर परशुराम मंदिराच्या समोरच असलेल्या एका खाऊच्या दुकानात. आम्ही लहानपणी यायचो तेव्हा प्रत्येक 2-2 मिनिटावर खाऊचे दुकान होते, पण आता मला ह्या वाट्यात फक्त एकच दुकान उघडं दिसतंय. तिथे मला भेटलेत ते जोशी काका, इथले स्थायिकच आहेत. त्यांच्याशी जरा गप्पा मारूया, त्यांना विचारूया की ऍक्च्युअल मध्ये पर्यटन कमी होण्याचं, कारण की दुकानं वगैरे मला सगळी बंदच दिसतात, तर काका पर्यटन कमी होण्याचं काय कारण आहे? पर्यटन कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे हा मुंबई गोवा रोड जो आहे तो एवढा खराब झालेला आहे की इथे येणारे पर्यटक हे सगळे इथे येणारे, गणपतीपुळ्याला जाणारे, गुहागरला जाणारे, हे लोक सगळे जास्ती करून येतात मुंबईहून. बरोबर. पुण्यावरनं येतात ते सुद्धा तामिनी घाटातनं येतात, बोरघाटातनं येतात, महाबळेश्वर मार्गे येतात. मुंबईहून येणारे तर सरळच येतात कशिडी मार्गे. आणि त्यांचा असा समज झालेला आहे की आता मुंबई गोवा रोड हा एवढा खराब झालेला आहे की आपण गणपतीपुळ्यात जायला 12-12 तास 13-13 तास लागतात. त्यामुळे पूर्वी 6 तासात येणाऱ्या लोकांना एवढा वेळ जो लागायला लागला, त्याच्यामुळे ते दुसरा मार्ग पत्करायला लागले की आता जेणेकरून आपण कोकणात जायच्या ऐवजी आपण दुसरीकडे जाऊ, किंवा कोकणात यायचं झालं तर पुणा मार्गे जाऊ, कोल्हापूरवरनं खाली उतरू, सिंधुदुर्गला जाता येईल. पण याच्यामुळे झालंय काय, चिपळूण, खेड, गुहागर या साईडला येणारे लोक इकडनं मुंबई गोवारून येणारे, त्याच्यात परशुराम घाट मध्ये असल्यामुळे त्यांना यायला भीती वाटते की घाट कधी कोसळेल, काय होईल, त्याच्यामुळे ते लोक पर्यटकच यायचे कमी झाले आणि ते रोडमुळेच कमी झालेत. हे रोड हे मुख्य कारण आहे. कोकणाची निर्मिती ज्यांनी केली म्हणजे श्री प्रभू परशुराम यांच्या आपण मंदिराच्या समोरच आहोत, पण त्याच प्रभू परशुरामांच्या मंदिराच्याच भागातल्या रस्त्याची दुरावस्था आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? त्याच्याबद्दल दुरावस्था म्हणजे तो झेडपीचा रोड आहे. कधी एक वेळ सांगतात आज होणार आहे, पुढच्या वर्षी होणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी होणार आहे, होतो तेव्हा अर्धवट होतो, कुठे मलमपट्टी केली जाते. पूर्वी निदान नेते वगैरे यायचे तेव्हा निदान व्हायचे तरी रोड. आता नेते तरी आले तरी सुद्धा रोड होत नाहीत, हे स्पष्ट आहे त्यातलं. आताच तुम्ही सांगितलं नेते मंडळी येतात तेव्हाच फक्त मलमपट्टी व्हायची. काल सुद्धा एक पक्षाचे प्रमुख इथे येऊन गेले, मी पक्षाचं नाव नाही घेत कारण की आपल्या युट्यूब चॅनलचं ते मोटिव्ह नाहीये, तर एका पक्षाचे प्रमुख सुद्धा काल येऊन गेले आणि त्यांचा सुद्धा दौरा झाला, त्यांचा चिपळूणमध्ये सभा सुद्धा आहे काही दिवसांनी, तर त्या सुद्धावर ते बोलतील अशी अपेक्षा आपण करूया. पण मागच्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात नैसर्गिक आपत्ती आली, म्हणजे चिपळूणला आलेला महापूर असेलच, त्यासोबत दरड कोसळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलंय म्हणजे जे रोडचं काम चालू झालं तेव्हा माझ्या मते तरी ते अभ्यासपूर्वक काम झालेलं नसावं, त्याच्यामुळे जेव्हा पोकलँड चालू केला, काम चालू केलं, एका बाजूनी चालू केलेलं होतं, आम्हाला इथे दिसत होतं की हे पावसात कधीतरी कोसळणार आहे. पण आम्ही सांगून त्याचा काही उपयोग होणार नव्हता, कारण त्यांचे चांगले चांगले इंजिनियर असतात, ते लोक काम करतात, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास असल्याशिवाय काही काम होणार नाही असं तरी आमचं तरी मत. आणि त्याच्याप्रमाणे पावसात ते झालंच की पावसात दरड कोसळायला लागली, रस्ता बंद झाला, त्याच्यावर तुम्ही ग्रामस्थांनी विरोध केला होता. ग्रामस्थांनी किती वेळा सांगून झालेलं होतं की हे असं करायला पाहिजे किंवा काय करायला हवं, देवस्थानच्या लोकांनी सांगितले होते, देवस्थानच्या लोकांनी पण केली होती. हे परशुराम देवस्थान हे मुख्य आहे, परशुराम देवस्थानच्या लोकांनी केले होते की इथले जाणारे शाळेतली मुलं आहेत,
आमचं मूळ जे पाखाडी होती पूर्वी चालत जाणारी, जे आम्ही 15 मिनिटात चालत जात होतो, त्याच्यासाठी आता मुलांना चालत जायला रस्ताच राहिला नाहीये, त्यामुळे त्यांना आता गाडीला जायला लागतं, 15 मिनिटं चालणार ती गाडी येणार, त्याच्यानंतर शाळेत जाणार, त्याच्यामुळे शाळेला जाणाऱ्या मुलांचे हाल आहेत. आणि परत जाता येता कधी रस्ता बंद होईल याची गॅरंटी नाहीये. बरोबर. आणि मागच्या वर्षी सुद्धा जवळजवळ 1 महिना रस्ता बंद होता, तेव्हा तुम्ही तुमची जे जीवनशैली आहे ती कशा पद्धतीने बदल केल्यात? म्हणजे बहुतेकशे लोकांचे काम हे लोटे MIDC किंवा चिपळूण या भागातच आहे. इथे परशुरामला काम करणारे फार कमी आहेत, प्रत्येक घरातला कुठे ना कुठे इथे चिपळूणला किंवा लोटेला कामाला जातात. तर तुम्ही तेव्हा काय केलं? लोट्याला जाणाऱ्यांना लोट्याला जायला प्रॉब्लेम नव्हता, पण चिपळूणला जाणाऱ्यांना चिरडी मार्गे जे जायला लागायचं, बरोबर, ते पावसामध्ये तो रोड अरुंद असल्यामुळे त्या रोडनी जायचं झालं तरी ट्रॅफिक जाम व्हायचं, मोठ्या गाड्यांना सोडायचे नाहीत, बारक्या गाड्या सुद्धा यदा कदाचित तिकडनं गुंडे मार्गे पाठवायच्या रात्री अपरात्री, त्यामुळे आजारी पेशंट न्यायचा झाला तरी प्रॉब्लेम यायचा. शाळकरी मुलांचा तर बराच प्रॉब्लेम की त्याने जायचंच कसा मोठा प्रश्न होता. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघाल आता साधारणपणे इथून चिपळूण 12-13 किलोमीटर, नाही नाही चिपळूणला जायला 6-7 किलोमीटर फक्त अंतर आहे, 20-22 किलोमीटर फिरून जायला लागायचं, म्हणजे जवळजवळ 15 किलोमीटरचा फरक पडायचा. तर हे लोकांनी इथे सहन केलं आणि रिसेंटली सुद्धा चाललेलं की हा घाट पुन्हा बंद करायचं काम असं ऐकलं होतं मी, पण अजूनपर्यंत त्याच्यावर ठाम असा निर्णय झाला नाहीये. तर अजून आपल्याला एक मुद्दा मी शेवटचा तुम्हाला विचारतो की ह्या सर्वांमुळे, आता जे तुम्ही मला 2-3 मिनिटात मागचं सांगितलं, ह्या सर्वांमुळे तुमच्या ग्रामस्थांवर आणि ह्या मंदिर परिसरावर असलेले जे व्यावसायिक आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, दुकानदार असतील किंवा जे असे पदार्थ तयार करतात जे बाहेर कुठे मिळत नाही, उदाहरणार्थ आंबाची वडी असेल, कोकम सरबत असेल, हे बाहेर कुठे जास्त मिळत नाही, तुम्ही घरगुती पद्धतीने तयार करता, ह्याच्यावर किती मोठ्या प्रमाणात फरक पडलाय तुम्हाला? विक्रीचा फरक पडलाय, म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलं तसं, टुरिस्ट आले नाहीत तर लोकल कोणी हे पदार्थ विकत घेणारे नव्हे. बरोबर. टुरिस्टच येत नाही त्याच्यामुळे धंदा नाहीये. बरोबर. हा मोठा फरक आहे ना. तर तुम्ही समजा आता त्याचं कम्पॅरिझन करायला झालं, मागच्या 2-3 वर्षापूर्वी म्हणजे घाटाचं काम ऍक्च्युअल मध्ये सुरू होण्यापूर्वी परशुराम मंदिरात येणारे पर्यटक आणि आत्ता येणारे पर्यटक ह्याच्यामध्ये तुम्हाला किती अंतर दिसतंय? 20% फक्त लोक येत आहेत असं म्हणाले तरी चालेल. म्हणजे आधी समजा मित्रांनो 100 लोक जर येत असतील तर आता फक्त 20% येत आहेत, म्हणजे इथल्या लोकांचं उदरनिर्वाह जे आहे हे मॅक्झिमम 50% लोकांचं तरी मॅक्झिमम ह्या इथल्या दुकानांवर आहे आणि इथे जे तुम्ही पदार्थ करता त्याच्यावर आहे, पण ह्याच्या 20% फक्त लोक येत आहेत, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे तुम्ही मित्रांनो बघू शकता. कोकणकर अविनाशने जो मुद्दा मांडला ना तो खरंच खूप महत्वाचा आहे. मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ह्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत ना ते कोण लक्षात घेत नाही, कारण की आपण म्हणतो फक्त की आपण करू काहीतरी, पण कोणीही काही करत नाही. तुम्ही सुद्धा अनुभवलंय आता ह्या रस्त्याचं काम जवळजवळ 2-3 वर्ष चालू आहे, पण त्याच्यावर अजून तरी काही नाही, साधे खड्डेच चालू आहेत. मी 1.5-2 महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेली आहे, पण खड्डे अजून तसेच्या तसेच आहेत, काही वाढत आहेत खड्डे, बदल काहीच होत नाही. तर मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासनामध्ये जे कोण असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा.